विद्यार्थी मित्रांनो, आपण क्लास 10 मॅथमॅटिक्स पार्ट 2 यामधील चॅप्टर नंबर 5 आहे कोऑर्डिनेट ज्योमेट्री. त्यामधील जो सेकंड प्रॉब्लेम आहे त्यामधला फोर्थ प्रॉब्लेम आपण पाहत आहे. अगोदरचे 3 प्रॉब्लेम्स आपण सॉल्व केलेले आहेत. तर हा जो सेकंड प्रॉब्लेम आहे, डिटरमाइन वेदर द पॉइंट्स आर कोलिनियर, म्हणजे काय करायचं आपल्याला? तर आपल्याला खाली पॉईंट्स दिलेले आहे पी क्यू आर. तर हे पॉईंट्स कोलिनियर आहे का, एका सरळ रेषेत आहे का, एका लाईनवर आहे का, हे आपल्याला पाहायचं आहे, डिटरमाइन करायचं आहे, ठरवायचं आहे. तर त्यासाठी सर्वप्रथम काय करणार आहे, तुम्ही अगोदरचे व्हिडिओ पाहिलेलेच असाल तर त्यामध्ये सुद्धा आपण शिकलेलो आहे. सर्वप्रथम काय करायचं आपल्याला, आपण हे ठरवून घेऊ की आपल्याला कशाकशामधलं डिस्टन्स काढायचं. सर्वप्रथम आपण पी क्यू मधलं डिस्टन्स काढणार आहे. बघा, इथं रफ काम करतोय मी. आपण सर्वप्रथम डिस्टन्स पी क्यू काढणार आहे. डिस्टन्स पी क्यू, त्यानंतर क्यू आणि आर मधलं डिस्टन्स काढणार आहे, म्हणजे डिस्टन्स क्यू आर काढणार आहे. तर ते पण नोट करून घेतोय मी की नंतर आपण डिस्टन्स क्यू आर काढू. आणि त्यानंतर पी आर यामधलं डिस्टन्स काढणार आहे आपण, आणि म्हणून लिहून घेतोय डिस्टन्स पी आर. तर अशा प्रकारे हे 3 डिस्टन्स आपल्याला काढून घ्यायचं आहे. पहिलं डिस्टन्स आहे पी क्यू, म्हणजेच पहिला पॉईंट व दुसरा पॉईंट पी क्यू, यामधील डिस्टन्स काढू. नंतर डिस्टन्स क्यू आर, म्हणजेच डिस्टन्स क्यू आर सेकंड आणि थर्ड पॉईंट यामधलं डिस्टन्स काढायचं आहे. आणि नंतर डिस्टन्स पी आर, डिस्टन्स पी आर म्हणजेच हा जो फर्स्ट पॉईंट आहे, फर्स्ट आणि थर्ड पॉईंट यामधलं डिस्टन्स आपण काढणार आहे. आणि त्याच्यापुढे अतिशय सोपा हा प्रॉब्लेम असतो. तर सर्वप्रथम हे डिस्टन्स काढून घेऊया, सोल्यूशन लिहायला सुरुवात करूया. सोल्यूशन, आणि यासाठी डिस्टन्स काढण्यासाठी आपल्याला डिस्टन्स फॉर्म्युला वापरायचा आहे, आणि म्हणूनच लिहून घेऊ आपण डिस्टन्स बाय डिस्टन्स फॉर्म्युला. डिस्टन्स फॉर्म्युला काय आहे, डिस्टन्स इज इक्वल टू डिस्टन्स इज इक्वल टू, बघूया फॉर्म्युला नोट करून घेऊया इथं, रूट काय फॉर्म्युला आहे, एक्स टू मायनस एक्स वन. बघा लिहितो इथं एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर प्लस वाय टू प्लस वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर. तर अशा प्रकारे फॉर्म्युला आहे, तुम्ही पाहिलं असेल फॉर्म्युला अतिशय सोपा आहे. एक्स टू मायनस एक्स वन होल स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन होल स्क्वेअर हा फॉर्म्युला आहे, थोडा व्यवस्थित पाहून घ्या. त्यानंतर काय करणार आहे आपण मित्रांनो, तर सर्वप्रथम आपण लिहून घेतलेल्यावर की सर्वप्रथम कशाला डिस्टन्स काढणार आहे, आपण डिस्टन्स पी क्यू काढणार आहे. तर इथे मी नोट करून घेतो डिस्टन्स पी क्यू, डिस्टन्स पी क्यू इज इक्वल टू रूट काय करायचं आहे, एक्स टू एक्स वन वाय टू वाय वनची व्हॅल्यू ठेवायची आहे. तर सर्वप्रथम आपण पाहून घेऊ की ह्या व्हॅल्यू कुठे आहेत. ओके, तर आपण डिस्टन्स पी क्यू काढतोय, म्हणजे पी आणि क्यूचा विचार आपण करणार आहे. तर हे जे पीचे कॉर्डिनेट्स आहे याला म्हणायचं आहे एक्स वन वाय वन. बघा, या टूला म्हणू एक्स वन आणि या थ्रीला म्हणू वाय वन. इथं रफमध्ये लिहून घेऊ आपण की हा आहे एक्स वन आणि हा थ्री जो आहे वाय वन. त्यानंतर सेकंड पॉईंट कोणता आपला क्यू, तर क्यूच्या कॉर्डिनेटला म्हणू आपण एक्स टू वाय टू. हा जो वन आहे याला म्हणणार आहे एक्स टू आणि हा जो टू आहे याला म्हणणार आहे वाय टू. ओके, अशा प्रकारे एक्स वन वाय वन एक्स टू वाय टू ची व्हॅल्यू आपल्याला मिळाले. तर डिस्टन्स फॉर्म्युलामध्ये आपल्याला सांगितलं आहे सर्वप्रथम एक्स टूची व्हॅल्यू ठेवायची आपल्याला. व्हॅल्यू ठेवूया आपण, तर चला बघूया व्हॅल्यू ठेवूया आपण. एक्स टूची व्हॅल्यू आहे आपल्याकडे, हे दिसते आहे एक्स टूची व्हॅल्यू आहे वन, म्हणून वन मायनस एक्स वन. तर एक्स वनची व्हॅल्यू किती आहे, मायनस टू. तर ही व्हॅल्यू आपण इथं ठेवणार आहे, एक्स वनची व्हॅल्यू मायनस टू. काय करायचं आहे, ब्रॅकेट कम्प्लीट करून स्क्वेअर द्यायचं आहे, ब्रॅकेट कम्प्लीट स्क्वेअर प्लस वाय टू मायनस वाय वन. तर वाय टूची व्हॅल्यू काय आहे आपल्याकडे, वाय टूची व्हॅल्यू आहे टू आणि मायनस वाय वन. तर वाय वनची व्हॅल्यू किती आहे, थ्री. वाय टू मायनस वाय वन म्हणजेच टू मायनस थ्री. तर लिहून घेऊ आपण, बघा ब्रॅकेटमध्ये वाय टू, वाय टूची व्हॅल्यू आपण पाहिलं टू आहे, मायनस वाय वन. तर वाय वनची व्हॅल्यू थ्री आहे आपल्याजवळ, म्हणून थ्री ब्रॅकेट कम्प्लीट होल स्क्वेअर म्हणजेच ब्रॅकेट स्क्वेअर थोडक्यात. अशा प्रकारे आता पुढच्या स्टेपमध्ये याला आपण सिम्प्लिफाय करणार आहे. इज इक्वल टू, बघा अंडर रूट, अंडर रूट वन मायनस मायनस प्लस, मायनस मायनस प्लस म्हणजेच वन प्लस टू, वन प्लस टू म्हणजेच थ्री. म्हणून लिहून घेणार आहे आपण थ्री स्क्वेअर प्लस, बघा टू मायनस थ्री, टू मायनस थ्री म्हणजेच वन, टू मायनस थ्री म्हणजेच मायनस वन, टू मायनस थ्री म्हणजेच मायनस वन स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण सिम्प्लिफाय केलं आहे. आणि पुढे आता जवळपास शेवटचीच स्टेप आपली आलेली आहे, थ्री स्क्वेअर नाईन, थ्री स्क्वेअर नाईन प्लस मायनस वन स्क्वेअर वन, मायनस वन स्क्वेअर वन इज इक्वल टू, बघा रूट टेन आलेले आपल्याजवळ, रूट टेन. तर अशा प्रकारे ही फर्स्ट व्हॅल्यू आपल्याकडे आलेली आहे. लिहून घेऊ
ही फर्स्ट वैल्यू आहे म्हणून, आणि आपल्या लक्षात आलं असेल की आपण डिस्टन्स पी क्यू काढलेला आहे. डिस्टन्स पी क्यू नंतर आपल्याला क्यू आर काढायचं आहे, तर लिहून घेऊ आपण डिस्टन्स क्यू आर, डिस्टन्स क्यू आर इज इक्वल टू, पुन्हा आपल्याला या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवायची आहे. तर या फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवत असताना पहिलेच्या जे आपल्याकडे एक्स टू एक्स वन वाय टू वाय वनचे जे व्हॅल्यू होत्या त्या व्हॅल्यू आता चालणार नाही, आता नवीन व्हॅल्यू घ्यायची आहे. तर सर्वप्रथम अगोदरचे व्हॅल्यू आपण पुसून घेणार आहे, क्लीन करून घेणार आहे. ओके, तर चला सर्वप्रथम आपण अगोदरचे व्हॅल्यू काढून घेणार आहे. बघा पहिले ह्या व्हॅल्यू घेतल्या होत्या आपण, ज्याचं काम आता झालेलं आहे, आता त्या व्हॅल्यू आपण घेणार नाही. तर आता एक्स टू एक्स वन वाय टू वाय वनचे व्हॅल्यू कोणत्या राहणार आहे, तर त्याच्यासाठी आपण पाहूया की आपण डिस्टन्स क्यू आर काढतो आहे. तर जे क्यूचे कॉर्डिनेट आहे त्याला आपण एक्स वन वाय वन म्हणणार आहे. बघा हे जे क्यूचे कॉर्डिनेट आहे याला एक्स वन वाय वन, म्हणजे हा जो वन आहे त्याला म्हणून आपण एक्स वन, आणि हा जो टू आहे याला म्हणणार आहे आपण वाय वन. त्याचप्रमाणे आरचे जे कॉर्डिनेट्स आहे या आरचे कॉर्डिनेट याला म्हणणार आहे एक्स टू वाय टू, फोर म्हणजेच एक्स टू आणि वन म्हणजेच वाय टू. तर अशा प्रकारे आता एक्स वन वाय वन एक्स टू वाय टूच्या नवीन व्हॅल्यू आलेल्या आहे. ह्या व्हॅल्यू आपल्याला डिस्टन्स क्यू आर काढत असताना ठेवायचे आहे. बघा काय म्हणतो फॉर्म्युला, एक्स टू मायनस एक्स वन, तर रूटमध्ये आहे सर्व, म्हणून आपण पहिले रूटचं रूट काढून घेऊया जेणेकरून आपल्याला व्हॅल्यू फटाफट ठेवता येतील. तर अशा प्रकारे रूटमध्ये हा फॉर्म्युला आहे, व्हॅल्यू ठेवत आहे आपण. बघा काय म्हटलेला, एक्स टू मायनस एक्स वन. तर पाहूया आपण एक्स टूची आपल्याकडे काय व्हॅल्यू आहे. एक्स टूची व्हॅल्यू आहे फोर, एक्स टू म्हणजेच फोर मायनस एक्स वन, एक्स वनची व्हॅल्यू वन, आणि म्हणून इथे येणार आहे वन. अशा प्रकारे ब्रॅकेट कम्प्लीट, स्क्वेअर प्लस, बघा प्लसचं साईन फॉर्म्युलामध्ये इथं, म्हणून प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय टू मायनस वाय वन, वाय टू मायनस वाय वन. तर त्या व्हॅल्यू आपल्याला लिहायची आहे सेकंड ब्रॅकेटमध्ये वाय टू, तर वाय टूची व्हॅल्यू आपण पाहिली वन आहे, वाय टूची व्हॅल्यू आहे वन. मायनस फॉर्म्युलामध्ये काय आहे, फॉर्म्युलामध्ये मायनस मायनस, म्हणून मायनस वाय वन. तर वाय वनची व्हॅल्यू किती आपल्याकडे, वाय वनची व्हॅल्यू आहे टू, म्हणून आपण लिहिणार आहे टू. ब्रॅकेट कम्प्लीट, आणि काय करायचं आहे, फॉर्म्युलामध्ये स्क्वेअर दिलेला आहे म्हणून स्क्वेअर. पुढच्या स्टेपमध्ये सर्व सिम्प्लिफाय करायचं आपल्याला. चला बघूया पुढच्या स्टेप काय होणार आहे. इज इक्वल टू रूट रूट, बघा पाहूया आपण काय होणार आहे पुढे. तर फोर मायनस वन, फोर मायनस वन म्हणजे थ्री, आणि म्हणून लिहून घेऊ आपण थ्री स्क्वेअर आहे इथं, म्हणून स्क्वेअर प्लस वन मायनस टू, वन मायनस टू म्हणजेच मायनस वन, मायनस वन स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवत आहे, त्याला सिम्प्लिफाय करत आहे. जवळपास शेवटच्या स्टेपपर्यंत आपण पोहोचलेलो आहे. काय होणार आहे बघूया आपण. थ्री स्क्वेअर नाईन प्लस मायनस वन स्क्वेअर वन. तर अशा प्रकारे नाईन प्लस वन म्हणजेच रूट टेन, नाईन प्लस वन म्हणजेच रूट टेन. ओके, तर ही सेकंड व्हॅल्यू निघालेली आपल्या मित्रांनो, आपण हे सेकंड डिस्टन्स काढलेला आहे असं आपल्या लक्षात आलं असेल. आता पाहूया थर्ड व्हॅल्यू काढायची, आपल्याला थर्ड डिस्टन्स काढायचा आहे, डिस्टन्स पी आर. तर त्याच्यासाठी आपण हा फॉर्म्युलामध्ये व्हॅल्यू ठेवणार आहे, लिहून घेता येतं डिस्टन्स पी आर, डिस्टन्स पी आर इज इक्वल टू रूटचं साईन काढूया, नंतर पुढे बोलूया काय करायचं आहे ते. काय करायचं आहे मित्रांनो आता, तर तुमच्या लक्षात आलंच असेल आता आपल्याला एक्स टू एक्स वन वाय टू वाय वनचे व्हॅल्यू ठेवायचे आहे, परंतु आपल्या ह्या अगोदरच्या व्हॅल्यू चालणार नाही. आता आपल्याला नवीन व्हॅल्यू शोधायचे आहे, तर सर्वप्रथम ह्या अगोदरच्या व्हॅल्यू आपण क्लीन करूया, म्हणजे आपल्याला मग नवीन व्हॅल्यूचा विचार करता येईल. बघा ह्या अगोदरच्या व्हॅल्यू, हे सर्व रफ काम आहे वरचं, तुम्हाला माहिती आहे मी पुन्हा पुन्हा सांगतोय रफ काम होतं म्हणून. चला आता काय करायचं आपल्याला, तर आपल्याला पुन्हा एक्स वन वाय वन एक्स टू वाय टूचे व्हॅल्यू लिहायचे आहे. तर बघा आपण डिस्टन्स पी आर काढतो, म्हणजे पी चे कॉर्डिनेट आहे, पी चे कॉर्डिनेट त्याला आपण एक्स वन वाय वन म्हणणार आहे. तर पी चे कॉर्डिनेट कुठे मित्रांनो, हे इथे पी चे कॉर्डिनेट, याला आपण म्हणणार आहे एक्स वन वाय वन. तर इथे लिहून घेऊया आपण की मायनस टू म्हणजेच एक्स वन, थ्री म्हणजेच वाय वन, आणि नंतर सेकंड पॉईंट आहे आर. तर आरच्या कॉर्डिनेटला म्हणणार आहे आपण एक्स टू वाय टू, एक्स टू वाय टू, फोर म्हणजेच एक्स टू, वन म्हणजेच वाय टू. तर अशा नवीन व्हॅल्यू आपल्याजवळ आता आलेल्या आहे, ह्या व्हॅल्यू आपण फॉर्म्युलामध्ये ठेवणार आहे. फॉर्म्युलात आपल्याला म्हटलेला आहे एक्स टू मायनस एक्स वन, तर एक्स टूची व्हॅल्यू किती आलेली आहे आपल्याकडे, फोर, आणि मायनस एक्स वन, तर एक्स वनची व्हॅल्यू आहे मायनस टू. तर चला ह्या व्हॅल्यू ठेवणार आहे आपण, एक्स टूची व्हॅल्यू आहे आपल्याकडे फोर मायनस, बघा एक्स टूची व्हॅल्यू किती आहे फोर, मायनस एक्स वनची व्हॅल्यू किती आहे, एक्स वनची व्हॅल्यू आहे मायनस टू, मायनस टू. ब्रॅकेट कम्प्लीट, त्याचा स्क्वेअर करायचा आपल्याला, प्लस सेकंड ब्रॅकेटमध्ये काय, वाय टू मायनस वाय वन. तर वाय टूची व्हॅल्यू काय आपल्याकडे, वाय टूची व्हॅल्यू आहे वन, आणि वाय वनची व्हॅल्यू किती आहे थ्री. तर लिहूया त्या व्हॅल्यू, लिहून घेऊया आपण इथं. बघा वाय टू, वाय टूची व्हॅल्यू किती व्हॅल्यू आपण वन मायनस वाय वन, तर वाय वनची व्हॅल्यू किती आहे थ्री, ती व्हॅल्यू लिहून घेणार आहे आपण ब्रॅकेट स्क्वेअर. तर अशा प्रकारे आपण व्हॅल्यू फॉर्म्युलामध्ये ठेवल्या, यालाच आपल्याला पुढच्या स्टेपमध्ये आणखी सिम्प्लिफाय करायचं आहे. रूटमध्ये आहे फॉर्म्युला, म्हणून रूट फोर मायनस मायनस प्लस होते मित्रांनो, मायनस मायनस काय होते प्लस, म्हणजेच फोर प्लस टू, फोर प्लस टू सिक्स स्क्वेअर प्लस वन मायनस थ्री, वन मायनस थ्री म्हणजेच मायनस टू, मायनस टू स्क्वेअर इज इक्वल टू. चला बघूया पुढची स्टेप, अतिशय सोपी.
6 square 36 प्लस मायनस 2 square 4 इज इक्वल टू, तर याची सम होणार आहे 40, म्हणजेच आपलं फायनल व्हॅल्यू आलेली आहे याची √40. हे जे 40 आहे याचे आपण फॅक्टर काढणार आहे, बघा फॅक्टर इज इक्वल टू √4 × 10 इज इक्वल टू 4 × 10 म्हणजे काय मित्रांनो, इज इक्वल टू 4 निघते आहे, 4 square root निघते आहे 2, आणि 10 काही स्क्वेअर रूट निघत नाही, म्हणून ते 10 मात्र जसेच्या तसे. तर 2 × √10 काय आहे, याचं रीडिंग काय आहे, 2 × √10 म्हणजे 2√10 ही आपली फायनल व्हॅल्यू आलेली आहे. थोडंसं बारकाईनं लक्ष द्यायचं इकडे, ही झाली आपली थर्ड व्हॅल्यू. तर अशा प्रकारे तिन्ही व्हॅल्यू आपल्याकडे आलेल्या आहे, 3 डिस्टन्स आपल्याकडे आलेला आहे. पहिलं डिस्टन्स आपण काढलं PQ मधलं डिस्टन्स निघालेला आहे 10, नंतर डिस्टन्स QR, तर डिस्टन्स QR सुद्धा निघालेला आहे 10, आणि नंतर डिस्टन्स PR, तर डिस्टन्स PR निघालेला आहे 2 × 10. तर मी तुम्हाला सांगितलं की हे पॉईंट्स, हे जे 3 पॉईंट्स आहे हे लिनियर केव्हा असतात, तर हे 3 पॉईंट्स कोलिनियर तेव्हा राहतील जेव्हा लहान नंबरची जी सम आहे ती मोठ्या नंबर एवढी येत असेल तेव्हा. तर आपण पाहू की हे जे लहान नंबर, बघा या तिघांमध्ये 1, 2, 3 या तिघांमध्ये लहान नंबर कोणता आहे, 1 आणि 2 हे लहान नंबर आहे, आणि मोठा नंबर कोणता आहे, 3. तर या लहान नंबरची सम एवढी येते का, त्याच्यासाठी बघा लहान नंबरची सम करतोय मी. देअरफोर लहान नंबर, पहिला लहान नंबर काय आहे, √10 प्लस √10. तर ह्या लहान नंबरची सम किती येते, मोठ्या नंबर एवढी येते. मोठा नंबर काय आहे, 2 × √10. आपल्याला माहीत आहे की √10 + √10 म्हणजेच 2 × √10. म्हणजेच आपल्याला काय रिलेशन दिसून आलं, आपल्याला दिसून आलं की लहान नंबरची जी सम आहे ती मोठ्या नंबर एवढी आहे, असं रिलेशन आपल्याला या 3 पॉईंट्सच्या डिस्टन्समध्ये दिसून आलं. बघा लहान नंबरची सम मोठ्या नंबरच्या सम एवढी आहे असं आपल्याला 1, 2, 3 वरून समजलं. लिहून घेऊ इथं फ्रॉम 1 टू 3 या 1, 2, 3 मधून आपल्याला असं रिलेशन दिसून आलं. आणि अशा प्रकारचं जर रिलेशन असेल की लहान नंबरची सम मोठ्या नंबर एवढी असेल, तर दिलेले पॉईंट्स हे कोलिनियर असतात, म्हणूनच आपण इथे लिहून घेणार आहे की देअरफोर पॉईंट्स PQR कोलिनियर्स. तर अशा प्रकारे आपण लिहून घेतलं की दिलेले जे पॉईंट्स आहे ते कोलिनियर आहे, निश्चितच तुम्हाला समजलं असेल. समजलं नसेल व्हिडिओ पुन्हा पहा मित्रांनो, आणि जर तुम्हाला याचा काही फायदा होत असेल या प्रॉब्लेमचा या व्हिडिओचा, तर निश्चितच व्हिडिओ लाईक करा. जर फायदा होत असेल तरच म्हणजे तुम्हाला समजेल की मुलांना व्हिडिओचा फायदा होतो, अन्यथा मला असं वाटेल की हे व्हिडिओ कोणाच्या उपयोगाचे नाही, त्यामुळे मग कदाचित मी व्हिडिओ बनवणे माझं बंद होऊन जाईल, कारण जर त्याचा उपयोगच नाही तर मग कशाला बनवायची असं मला वाटेल. आणि म्हणून जर तुम्हाला व्हिडिओ आवडत असेल तर निश्चितच त्याला लाईक करा, आपल्या मित्रांनासुद्धा शेअर करा, म्हणजे त्यांनासुद्धा फ्री शिक्षणाचा फायदा घेता येईल. आणि व्हिडिओचं जे चॅनल आहे ते निश्चितच सबस्क्राईब करा, जेणेकरून बाकीचे व्हिडिओ तुम्हालासुद्धा पाहायला मिळतील. आणि मित्रांनो, भरपूर व्हिडिओ अपलोड केलेले आहे, जवळपास सर्वच व्हिडिओ अपलोड केलेले आहे आणि पुन्हा करणार आहे, त्यामुळे हे सर्व व्हिडिओंचं नोटिफिकेशन किंवा माहिती तुम्हाला मिळावी त्यासाठी चॅनल जरूर सबस्क्राईब करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.